सातारच्या जागेवर भाजपमधून खासदार उदयनराजे भोसले उमेदवार, भाजप केंद्रीय निवडणूक समिती बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा हिरवा कंदील, सूत्रांची माहिती. सातारा लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याची मोठी उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. अखेर ही उत्सुकता संपली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला अखेर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने हिरवा कंदील दिला, त्यामुळे सातारची जागा आता भाजपच्या पारड्यात आली. खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यातील लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक असून ते भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार यावर ठाम होते. मात्र महायुतीच्या वाटाघाटीत सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी अजितदादा गटाला गेल्यानं खासदार उदयनराजेंसमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता. मात्र उदयनराजे भोसले यांनी भाजप पक्षातील आपली ताकद वापरत पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पाडण्यात यश मिळवलंय. गेल्या 3 दिवसापासून सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले दिल्लीत ठाण मानून बसले होते. थेट सातारचे छत्रपती उमेदवारी मागण्यासाठी आल्यानं केंद्रीय नेतृत्वाने देखील त्यांच्या या मागणीचा मान राखत त्यांना निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढण्यास हिरवा कंदील दिल्यानं आता सातारच्या लोकसभा उमेदवारीचा तिढा संपलाय असं बोललं जात आहे. मात्र याबद्दल केंद्रीय नेतृत्वाने किंवा राज्यातील भाजपच्या नेत्यांनी माध्यमांसमोर खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर न केल्यानं नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रम आहे.